ce nait. Hie ratran divas sangto. Ani tumi jya lokanni karyakrama ghetle, tyanchyavarat gunhe karayla lagla. Jari tumi gunhe kele ami thambnarit ka? Yacha uttar attas nahiye. Karan shantata ya rajyat rahavi manun jar amchyavar gunhe honar asle tar tumi ankhin kara. Kahi adchan nahi ami ghyayla tayar ahet te gunhyanga. Ani amii tyacha tya gunhe kelyamule ya rajyatla maratha samaj ghabarnar bhi nahi ani khasnar suddha nahi karan amala amchya lekrala nyay ghyaycha. Amchya marathyancha ghara gharatlya porala nyay pahije manun ha sangharsh amala karava lagnar aahe. Amala keshes kelyam kahi kiti khote gunhe dakhal kele tari amala te ata pachvava lagnar aahe tarach nyay milal nasta amala nyay milnar nahi. Parantu amcha mhanna aahe की आम्ही चुकीचं काय करत नाही. आम्ही तुमचीच बाजू ओढतोय. जे सरकारनं करायला पाहिजे ते आम्ही करायला लागलो. आणि हे करत असताना तुम्ही जर गुन्हे दाखल करत असणार असाल तर मुख्यमंत्र्यांवरती आणि सरकारवरती आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांवरती जास्तीचा रोष समाजाचा वाढल. कारण शांततेचं काम करत असताना तुम्ही जर लोक अडकवायला लागले तर मग समाज सुद्धा तुम्हाला नाही माफ करणार. कारण शांतीचा संदेश आम्ही देतोय. रात्रंदिवस झोपायला आम्ही तयार नाहीत. आमच्या नोंदीही सापडल्या. याचा दुसरा अर्थ मराठ्यांनी मग आता असा काढायचा का? मुख्यमंत्री साहेबांना दोन्ही उपमुख्यमंत्री साहेबाला आव्हाने. आम्ही दुसरा अर्थ असा काढायचा का की तुम्हाला आम्हाला आरक्षण द्यायचं नाही म्हणून तुम्हीच हे जाणून बुजून घडून आणायला लागलात. नोंदीत आमच्या सापडल्या. आता तर कोणीही विरोध केला तरी ओबीसी प्रवर्गात मराठ्याला तुम्हाला आता घ्यावंच लागणार आहे. काहीही झालं तरी घ्यावंच लागणार आहे. मग हे वळवळ करणाऱ्याला सरकार का थांबवत नाही हा सुद्धा सरकारला आमचा प्रश्न आहे. जाणून बुजून जर जातीय तेढ निर्माण करत असतील तर सरकार यांच्यावर यांना का थांबवत नाही? त्यांच्यावरती नाही गुन्हे दाखल होत. आम्ही शांततेत सर झोपले काही आरक्षण घ्यायचं आहे. आणखी तुम्ही तर डोळे लावले ना असं असं करायला लागले आणि मी काय आलो इतक्या लांबून. मग तुमच्या झोपण्यामुळे का आमच्या पोरायचं वटळू झालं? जागेच व्हाय ना तुम्ही. काही काही तर माया संघचे काही काही माया संघ येते तर भिताडाला टिकून उभा राहतात. फक्त एवढ्यावरच झोप देत एवढं टेकन लावी देत असं. मी पाणी आण पाणी आण पाणी आण म्हणतो तरी ते त्यापल्याच नादात कारण झोपलं ते. मी पक्के चूक धरल्याशिवाय बोलत नाही. त्यांची धरलेली मी. त्याच्यामुळे त्यांना काही सुचाना. त्यांचं इमानच उडाणा 2 तारखेपासून. आमचे गुन्हे मागं घ्यायचं ठरले 2 दिवसात. 2 दिवसात आमच्या माता माऊलीला मारलेलं आहे. त्यांच्या पोरांच्या पोटात छातीत गोळ्या आहेत. आणखीन सुद्धा ते गुन्हे मागं घ्यायचं ठरलेलं आहे 2 दिवसात. त्यांचं इमानच ओढा नाही. आणखी कागदपत्र घेऊन यायला 17 दिवस झाले. पहिले 1 महिना सांगितलं होतं 3 महिना गेला. आताही दुसरा आला. आता 2 तारखेला उपोषण सुटलं. म्हणलं तुमचे गुन्हे 15 दिवसात मागं घेऊ आणि महाराष्ट्रातले 24 तारखेपर्यंत येऊ. आता मला वाटतं 2-3 दिवसावरच आली असेल. आणखी हिशोबाला कच्चा आहे मी. थोडा पण 2-3 दिवसावरच आली असं. आणि मग आता कवा देता गुन्हे मागं घ्यायचं नाही? तुमच्या शब्दाला मान बी द्यायचा. मुख्यमंत्र्यांच्या शब्दाचा मान सन्मान या मराठ्याने 2 वेळा केला. पाठीमागच्या वेळेसही आम्ही उपोषण मागं घेतलं. यावेळेसही घेतलं.